स्कंद पुराणानुसार जर तुमच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झालेलं असेल आणि कोणत्याही परिस्थितीत कर्ज चुकवता येत नसेल, तर अशा वेळी सर्व वृक्षांमध्ये, सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष म्हणजे वडाचं झाड। स्कंद पुराण असं सांगतं की वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महादेवांची पूजा आपल्याला कर्ज मुक्ती प्रदान करते। अगदी कितीही मोठं कर्ज, कितीही प्रकारचं कर्ज, यामुळे चुकतं केलं जातं, कर्ज फेडता येतं। हा उपाय सोमवारच्या दिवशी केला जातो। सलग येणारे 3 सोमवार हा उपाय ज्या व्यक्तीच्या माथी कर्ज आहे, जी व्यक्ती कर्जात बुडालेली आहे आणि कर्ज मुक्तीची जिची आशा आहे, अशा व्यक्तीने सलग 3 सोमवार हा उपाय करावा। उपाय करण्यासाठी 1 तांब्याभर स्वच्छ जल म्हणजेच पाणी, हा तांब्या, तांबे या धातूपासून बनलेला असावा, तर तांब्याभर जल, त्यामध्ये थोडेसे तांदूळ, हे तांदूळ आधीच भिजू घालावेत, थोडेसे तांदूळ आणि चिमूटभर हळद या वस्तू या तांब्यावर पाण्यात आपण टाकायच्या आहेत आणि सोमवारच्या दिवशी कोणत्याही वडाच्या झाडाखाली जाऊन वडाच्या बुंध्याशी म्हणजेच वडाच्या खोडाला हे जल मनोभावे आपण अर्पण करायचे। मित्रांनो, हे जल अर्पण करताना बटकेश्वर महादेवांचं स्मरण आपण करायचंय। बटकेश्वर महादेवांचं स्मरण करीत हे जल आपण अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपली जी समस्या आहे कर्ज मुक्तीची, तर कर्जातून मुक्त व्हावं, कर्ज फिटावं यासाठी प्रार्थना करायची आहे। ही प्रार्थना करून झाल्यानंतर मनोभावे याच वडाच्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा आपण जप करा। स्त्रियांनी, महिलांनी, मुलींनी नमः शिवाय, नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करावा। 3 सोमवार अशा प्रकारे सलग हा उपाय केल्यानंतर 3र्या सोमवारी घरात परत येताना या वडाच्या झाडाची एक मुळी आपण बरोबर आणायची, किंवा आपण पारंबी सुद्धा, वडाच्या झाडाचं मूळ किंवा पारंबी आपण सोबत आपल्या घेऊन या। घरात आणल्यानंतर एका सुती धाग्यामध्ये ही मुळी किंवा पारंबी आपण घट्ट बांधायची आणि ती आपल्या गळ्यात आपण धारण करायची। जर गळ्यात धारण करणं शक्य नसेल, तर आपण आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये सुद्धा ती ठेवू शकता। मात्र कोणत्याही परिस्थितीत ही मुळी आपल्या जवळ असेल, आपल्याशी संलग्न असेल, अगदी 24 तास ही आपल्या जवळ असल्याची काळजी घ्या। मित्रांनो, सलग 3 महिने ही मुळी सातत्याने आपल्या जवळ असेल असं म्हणतात। स्कंद पुराणात अशी मान्यता आहे की या वडाच्या झाडात आणि या वडाच्या विशेषत पारंबी म्हणजेच मुळांमध्ये बटकेश्वर महादेवांचा वास असतो आणि ही मुळी यान त्या मार्गाने, कोणत्याही मार्गाने लक्ष्मीला आपल्याकडे खेचून आणते, कर्ज मुक्ती घडवते। कोणत्याही मार्गाने पैसा येऊ लागेल, 3 महिन्यात तुमच्या जीवनात आर्थिक स्तर नक्की बदलेल। छोटासा उपाय आहे कर्ज मुक्तीचा, नक्की करून पहा। ओम नमो नारायणा।